सध्याच्या काळात कोरोनाविषयी सोडला तर अजून एक विषय फार चर्चेमध्ये कृषी विधेयक भारतीय अर्थव्यवस्थेचा जो कणा बॅकबोन हा कृषी मानला जातो आणि भारतीय लोकसंख्येपैकी पंचावन्न टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या ही प्रत्यक्षरित्या रोजगारावरती कृषी अवलंबून आहे आणि म्हणून कृषी संदर्भात कुठलं विधेयक मांडलं असेल तर त्यावर चर्चा नक्की होणार आहे कृषी विधेयकावर इतकी मोठी चर्चा होते की चर्चेमुळे कदाचित काही दिवसापूर्वी राज्यसभेच्या आठ खासदारांना अध्यक्षांनी निलंबित केलं या विधेयकावर जो अपोज होतो आहे त्याचा नेमका सूर काय आज थोडं समजून घेऊया थोडं राजकारणचं साईडला ठेवलं आणि त्या घटनात्मक जर पैलू अभ्यास केले तर काही गोष्टी ते क्लिअर होतात जो फार मोठा विरोध चालू विधेयक आला त्याचा प्रमुख विरोध असा आहे की सध्या सरकारने हे विधेयक मांडल्यामुळे संघराज्य पद्धतीचा विनाश करून सरकार एक पद्धत निर्माण करण्याचा प्रयत्न करते मीन्स अ गवर्मेंट ट्रायज टू कॉम्प्रोमाइज विथ दी फेडरलिझम अँड अगेन ट्राय टू एस्टॅब्लिश अ युनिटेड टाईप ऑफ गव्हर्मेंट म्हणजे काय कलम नंबर दोनशे शेहेचाळीसमध्ये तीन प्रकारच्या याद्या दिल्या आहेत त्यांना आपण लिस्ट अनुसूची असं म्हणतो राज्यसूची केंद्रसूची आणि समवर्ती सूची केंद्र सूचीमधल्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार केंद्राला आहे राज्यसूचीमधल्या प्रत्येक विषयावरती कायदा करण्याचा अधिकार राज्याला आहे पुढे एक शब्द आहे सर्वसामान्य परिस्थितीमध्ये आणि तिसरं सूचीमध्ये कायदा करण्याचा अधिकार केंद्राला पण आहे राज्याला पण आहे आता जर राज्यसूचीमधल्या विषयांवरचा कायदा करण्याचा अधिकार राज्यानेच उपयोगात आणला तर आपण त्याला म्हणू संघराज्य पद्धती अवलंबली जाते परंतु समजा केंद्र सरकाराने अध्यासूचीमधल्या कुठल्या विषयावर अतिक्रमण करून स्वतःच कायदा संमत केला तर याला म्हणता येतं सरकारने एक केंद्रीय कृती केली कदाचित आता तेच चालू आहे काय समजून घेऊया कृषी आणि कृषी बाजार कृषी जत्रा हा जो विषय हा विषय स्टेट लिस्टची जी त्या स्टेट लिस्टची एंट्री नंबर चौदा आणि एंट्री नंबर ट्वेंटी एट एंट्री नंबर फोर्टीन अँड एंट्री नंबर ट्वेंटी एटमध्ये ॲग्रिकल्चर अँड मार्केट हे विषय दिले आहेत मीन्स वॉट की कृषी आणि कृषी बाजार हा विषय राज्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतो आणि म्हणून यावर कायदा करण्याचा अधिकार अधिका राज्यांना आहे परंतु सध्याचं कृषी विधेयक काय करतं आहे त्या राज्यसूचीमधल्या या विषयावर स्वतः कायदा पास करते आणि म्हणून विरोधी पक्ष क्लेम करतायत हे केंद्र सरकार संघराज्य पद्धतीचा विनाश करून कदाचित एक केंद्रीय पद्धत अवलंब करण्याचा प्रयत्न करते परंतु परंतु मी आधीच बोलतो स्टेट लिस्टमधल्या विषयांवरती कायदा करण्याचा अधिकार जरी राज्याला असला तरी नॉर्मल कंडिशन्सला आहे म्हणजे काय समजून घ्या केंद्रसूचीमधील एंट्री नंबर फोर्टी टू आणि समवत सूचीमधील एंट्री नंबर थर्टी थ्री या दोन शब्द आहे इंटरस्टेट कॉमर्स सँटेड आंतरराज्य व्यापार आणि वाणिज्य यात खरी मेक आहे याचा आता काय की केंद्र सरकार आंतरराज्य व्यापार आणि वाणिज्य हा स्वतः कंट्रोल करू शकतो आणि भारतीय राज्यघटनेचा कलद नंबर तीनशे एकसुद्धा हेच म्हणतो इंटरस्टेट कॉमर्स अँड इंटरस्टेट कॉमर्स एंटेड म्हणजे भारत सरकार दोन राज्यामधील जो व्यापार आहे तो कुठला का असे ना तो कृषीचा का असे ना हा व्यापार कंट्रोल करू शकतो आणि म्हणून एखाद्या शेतकऱ्याने आपला माल आपल्याच तालुक्यातील आपल्या जिल्ह्यामधील ए पी एम सीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच विकावा ही जरुरी नाही आहे यासंबंधी सेंट्रल गव्हर्मेंटने कायदा पास केला की तो व्याप तो ते उत्पादन शेतकरी भारतामधल्या कुठल्याही मंडीमध्ये विकू शकतं आणि म्हणून सरकारने असं वाटत होतं की सरकारने राज्याच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप केला परंतु नाही घटनेतील क्लब नंबर तीनशे एक सेंट्रल लिस्टमधली एंट्री थर्टी थ्री फोई फोर्टी टू आणि कॉन्करन लिस्टमधली एंट्री थर्टी थ्री सेंट्रल गव्हर्मेंटला अधिकार देते की आंतरराज्य व्यापारावरती कंट्रोल ठेवण्याचा आणि म्हणून सरकार सेंट्रल गव्हर्मेंट शेतकऱ्याने कुठे माल विकावा यासंबंधीसुद्धा कायदा संमत करू शकते जो अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटला राज्यघटनेने दिलेला आहे दुसरा मुद्दा आंतरराज्य व्यापार आणि वाणिज्य याचा अर्थ इंटरस्टेटसुद्धा आहे आणि याचा अर्थ राज्याअंतर्गतसुद्धा आहे मीन्स वॉट इंटरस्टेट कॉमर्स अँड ट्रेड मीन्स कॉमर्स अँड ट्रेड बिटवीन दी स्टेट ॲज वेल ॲज विदिन अ स्टेट इंटरस्टेट ॲज वेल ॲज इंट्रास्टेट म्हणजे आंतरराज्य व्यापार आणि वाणिज्य यामध्ये दोन राज्यांमधला व्यापारही येतो आणि याचा अर्थ एकाच राज्यामध्ये होणारा व्यापारसुद्धा येतो आणि हा निकाल अतियाबारी टी कॉपरेटिव्ह सोसायटी व्हर्सेस स्टेट ऑफ आसाम 1961 सिक्स्टी वन या खटल्या सुप्रीम कोर्टने दिला होता आणि म्हणून र शेतकऱ्याने आपला माल कुठे विकावा एका राज्यामध्ये विकावा का राज्य राज्यामध्ये विकावा यासंबंधी कायदा करण्याचा अधिकार जसा राज्याला आहे तसा तो केंद्रालाही आहे आणि म्हणून सध्याचं कृषी विधेयक हाच सूर देत आहे की केंद्राने जे केलेले ते योग्य घटनात्मकदृष्ट्या कदाचित हे योग्य असेल परंतु काही पक्षांच्या मते सरकार तत्वाचा विनाश करत आहे यामध्ये अजून काही घटनात्मक पैलू आहे राजकीय पैलू आहे टप्प्याटप्प्याने त्यावर चर्चा करूया पण आज इतकंच तोपर्यंत नमस्कार